नमस्कार, आपण पाहता सी न्यूज दैनिक महाराष्ट्र। स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धामणगाव बडे येथील वरली मटका जुगारावर धाड। स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाच्या धडाकेबाज कारवायाने सर्वसामान्य नागरिकात आनंद व्यक्त। धामणगाव बडे येथील बस स्थानकाजवळील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सह धर्मशाळेच्या जागेस लागूनच असलेल्या अवैध वरली मटक्याचे दुकान धूमधडकेत सुरू असल्याने स्थानिक पोलीस प्रशासन याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचे चित्र समोर आल्याने सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने साहेब, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा श्री अशोक लांडे साहेब यांच्या आदेशाने दिनांक 20 मे रोजी 1:30 दरम्यान धामणगाव बडे बस स्थानकाजवळील वरली मटका जुगारावर रेड केले असता दोन आरोपीकडून नगदी 3,590 रुपये व साहित्य किंमत 30 रुपये असा एकूण 3,620 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असून धामणगाव बडे पोलीस स्टेशनला स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे APC गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध अपराध नंबर 142/2023 कलम 12 महसूल कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। विशेष स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील कर्तव्यावर असणारे व गुन्हेगार प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी कर्तव्य दक्ष जिल्हा पोलीस प्रशासन जिल्ह्याच्या अंतरावर येऊन वरली मटक्याच्या जुगारावर रेड करीत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाचे कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व चिंताजनक आहे। धामणगाव बडे येथील वरली मटका जुगारावरील रेडचे कर्तव्य दक्ष स्थानिक गुन्हे शाखेचे NPC गणेश पाटील, PC गजानन गोरले यांनी यशस्वी रेड केली। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, वसंत जगताप, बुलढाणा।